हेलो एवरीवन, एज यू ऑल आर अवेयर दैट वी हैड स्टार्टेड एनालिसिस ऑफ फाइनेंशियल स्टेटमेंट्स. इट इज़ अ प्रोसेस ऑफ इवेल्युएटिंग द रिलेशनशिप बिटवीन द कंपोनेंट पार्ट्स ऑफ द फाइनेंशियल स्टेटमेंट्स एंड दीज फाइनेंशियल स्टेटमेंट्स आर प्रिपेयर्ड फॉर बेटरली नोइंग वॉट इज द एग्जैक्ट फाइनेंशियल पोजिशन ऑफ युअर बिजनेस एंड द परफॉर्मेंस ऑफ द फर्म. Then there are the steps involved in preparation of the financial statements. These are, first you have to select the information, means for which purpose you are going to analyze that financial statement. Then after that, arrange that information in such a way to highlight the significant relationship. Then after that, you are going to means determining the conclusions from the financial statements. So this financial analysis is useful to different groups of the society, and these purposes of this preparation of the financial analysis means analyzing of the financial statement is varies from a person to person. It varies from one group to another group. For example, there are management of a firm, okay, so that management is wholly interested to know the overall performance of that firm, and only management, okay, management kashamadhe interested aste tya firm cha performance kay ahe to check karnyasathi. But shareholders are there, then investors are there, and they are interested in the earning per share. Then debenture holders, they are want holders are there, means profit kiti zalela ह्याच्यामध्ये ते जास्त इंटरेस्टेड असतात. जे शेअर होल्डर्स असतात ते, डिबेंचर होल्डर्स असतात ते, अर्निंग पोझिशन काय आहे कंपनीची त्याच्यामध्ये ते इंटरेस्टेड असतात. वेअर ॲज अनादर बँक्स आर देअर अँड शॉर्ट टर्म क्रेडिटर्स, दे आर इंटरेस्टेड इन दी कंपोजिशन ऑफ करंट असेट अँड करंट लायबिलिटीज ऑफ अ फर्म. देन वी हॅड सीन दी मेथड्स ऑफ फायनान्शियल ॲनालिसिस, comparative financial statement, common size financial statement, funds flow analysis and ratio analysis that we had seen in the previous class. So these analysis, they means financial statement, they are prepared periodically, then sometimes monthly prepare kela jatat, and they are prepared by both profit concern and non-profit concern. And these are prepared by the business to finding out the profitability, efficiency, solvency and growth of that business. So first analysis of data is done first, then interpretation data. आणि ह्याच्यामध्ये गुंतवणूकदार जे कोणी असतील, मक्तेदार असतील, कर अधिकारी असतील, ह्या सर्वांना ह्याचा फायदा होत असतो त्यांच्या व्यवसायाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी. आणि त्यांचा जो व्यवसाय आहे त्याच्याबाबत कोणतेही आर्थिक निर्णय जर घ्यायचे असतील तर हे फायनान्शियल स्टेटमेंट्स बघून घेतले जातात. देन कंपॅरेटिवमध्ये, कंपॅरेटिव जी मेथड आहे, कंपॅरेटिव फायनान्शियल स्टेटमेंट, की ज्याच्यामध्ये दोन कालावधीतील वित्तीय स्टेटमेंट आणि नफा तो बघितला जातो आणि त्यातून निष्कर्ष काढला जातो. देन कंपॅरेटिव म्हणजे असे स्टेटमेंट की ज्याच्यात एकाच व्यवसायाचे दोन वर्षाचे ताळेबंद, मग त्याच्यामध्ये बॅलन्स शीट आहे, असेट्स अँड लायबिलिटीज ज्या काही असतील त्याची तुलना केलेली असते. देन कॉमन साईज स्टेटमेंट म्हणजे सर्वसामान्य आकाराची स्टेटमेंट असतात हे, की ज्याच्यामध्ये पर्सेंटेजेसमध्ये काय केलं जातं, व्हॅल्यू आहे ती पर्सेंटेजेसमध्ये ट्रान्सफर केली जाते. देन कॅश फ्लो फंड्स आहेत, मीन्स रोख प्रवाह विश्लेषण, त्याच्यामध्ये रोख रकमेची क्षमता जी काही आहे ही दाखवली जाते. आणि नेक्स्ट जे काही आहे ते रेशो ॲनालिसिस आहे. आता रेशोमध्ये देर आर टू फिगर्स इन दिस रेशो ॲनालिसिस, मीन्स इट्स अ न्यूमरिकल रिलेशनशिप बिटवीन दी टू आयटम्स, टू फिगर्स आर देअर इन दिस रेशो ॲनालिसिस. सो दीज रेशो ॲनालिसिस, देर आर फर्दर अकाउंटिंग रेशोचे टाईप्स आहेत. लिक्विडिटी रेशो आहे, लिक्विडिटी रेशोचे फर्दर दोन टाईप्स आहेत, करंट रेशो, क्विक रेशो. देन सॉल्वन्सी रेशो, त्यालाच लेवरेज रेशो असं म्हणतात. देन त्याच्या परत टू टाईप्स आहेत, डेप्ट इक्विटी रेशो, डेप्ट टू टोटल कॅपिटल. देन ॲक्टिव्हिटी रेशोज, इन देअर आर टू टाईप्स, इन्व्हेंटरी टर्नओवर रेशो अँड कॅपिटल टर्नओवर रेशो. देन दीज प्रॉफिटॅबिलिटी रेशोज, सो देअर आर फर्दर थ्री टाईप्स ऑफ दीज प्रॉफिटॅबिलिटी रेशोज, दॅट इज ग्रॉस प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट रेशो, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट.
Then next there are the some miscellaneous ratios, different miscellaneous ratios, that is earning per share, dividend per share, dividend payout ratio, dividend yield ratio, त्याच्यानंतर earning yield ratio, interest coverage ratio. So different types are there in that ratio. So in that first one we will see it one by one. In that first one is the liquidity ratio. सो दिस लिक्विडिटी रेशो म्हणजे काय, लिक्विडिटी म्हणजे काय असतं की असा पैसा आहे विच इज इक्विव्हॅलेंट टू कॅश, मीन्स खेळतं भांडवल जे बोलतात. आता वेन यू आर डुईंग अ बिझनेस, बिझनेसमध्ये काय असतं, कॅश आहे, कॅश येते परत ती कॅश आहे ती नंतर इन्व्हेस्ट होते, परत जो काही आपण गुड्स मागवू त्याच्यामध्ये इन्व्हेस्टेड होते, मीन्स ते कॅश ही काय असते, कॅश जी काही आहे कॅश इज अ फुल लिक्विड, त्याच्यामुळे ह्याला लिक्विडिटी रेशो म्हणतात. म्हणजे लिक्विडिटी रेशोज म्हणजे मार्केटमध्ये कॅशची काय पोझिशन आहे. सो इट्स अ दिस लिक्विडिटी रेशोज इज मोर इम्पॉर्टंट फ्रॉम दी अनालिसिस पॉईंट ऑफ व्ह्यू. सो सी दीज रेशोज दे आर यूज टू मेजरिंग द ॲबिलिटी ऑफ दी फर्म टू मीट्स इट्स करंट ऑब्लिगेशन्स अँड टू पे ऑफ इट्स लायबिलिटीज इन टाईम. आता लायबिलिटीज म्हणजे काय, जी उधारी आपण दुसऱ्यांची उधारी असेल, बँकेकडून आपण लोन काढलेलं आहे समजा 1 लाख रुपीजचं, सो तर आपली ती काय असते, लायबिलिटी असते की दिलेल्या त्या पिरियड्समध्ये ते काय इन्स्टॉलमेंट्स आहेत ती पे करून ते क्लिअर करणं, जे लोन आहे ते सगळं, ती लायबिलिटी असते त्या एखाद्या फर्मची. सो त्याच्यामध्ये आता लिक्विडिटी रेशो, लिक्विडिटी रेशोचे फर्दर पुढे दोन टाईप्स आहेत. सो लिक्विडिटी रेशोचा पर्पज काय असतो, इट इज यूज फॉर विच पर्पज, की त्या फर्मची तेवढी पात्रता आहे का, की तेवढ्या फर्मची कॅपॅसिटी आहे का त्या फर्मची, की त्याचे जे काही लायबिलिटीज असेल ती ती पे करू शकेल. सो देअर आर टू टाईप्स ऑफ दिस रेशो इन दॅट करंट रेशो. करंट रेशोजलाच काय म्हणतात, वर्किंग कॅपिटल रेशो. सो आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ वर्किंग कॅपिटल, फॉर एक्झाम्पल सपोज वन पर्सन इज देअर, ओके, सपोज दॅट नेम ऑफ द पर्सन इज अजय, ओके. सो अजय व्हॉट ही डू, त्याने काय खरेदी केलं, ही परचेसेस होम, देन ही परचेसेस कार, देन ही परचेसेस मायक्रोवेव ओव्हन, देन वॉशिंग मशीन, फर्निचर, ओके, ही परचेसेस दीज थिंग्स अँड अदर नेसेसरी थिंग, अदर लक्झुरियस थिंग्स, ओके, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, ए सी, टी व्ही अँड ऑल लाईक दॅट, विच आर वॉट लक्झुरियस थिंग्स, टी व्ही, वॉशिंग मशीन, ओके. म्हणजे अजय नावाचा एक व्यक्ती आहे, त्या अजय नावाच्या व्यक्तीने काय केलं, सगळं खरेदी केलं, टी व्ही असेल, वॉशिंग मशीन असेल, घर असेल, मायक्रोवेव असेल, फर्निचर केलं असेल. सो आता हे जे त्याने सगळं केलेलं आहे फर्निचर म्हणा, तर हे त्याला जगण्यासाठी पुरेसं आहे का, रोज जगण्यासाठी त्याला हे एवढं पुरेसं आहे का, फक्त टी व्ही वगैरे, तर ऑफकोर्स नॉट, बिकॉज जर त्याने कार खरेदी केली आहे देन पेट्रोल विल बी रिक्वायर्ड, देन त्याचं घर आहे सगळं, ओके, त्याचा मेंटेनन्स येणार, देन मला दर इम्पॉर्टंट इज अ फूड आहे, मायक्रोवेव घेतला आहे सो त्याच्यासाठी फूड लागेल, फूडच्यासाठी व्हेजिटेबल्स लागतील, ओके. सो मग हे जे काही सगळं राहिलं आहे बाकीचं, क्लोथिंग, क्लोथ्स, ही विल रिक्वायर दी क्लोथ, सो हे जे बाकीचे सगळे एक्सपेन्सेस आहेत, मीन्स क्लोथ्स असेल, व्हेजिटेबल्स आहेत, फूड आहे, देन कारसाठी जे पेट्रोल आहे, सो ह्या सगळ्यासाठी त्याला जो काही एक्सपेन्स येईल दॅट इज कॉल्ड वर्किंग कॅपिटल. त्याला काय बोलतात, वर्किंग कॅपिटल, म्हणजे काय तर डेली रिक्वायरमेंट्स आहेत, सो त्या डेली रिक्वायरमेंट्स फुलफिल करण्यासाठी दॅट मनी विच इज रिक्वायर्ड, दॅट मनी इज कॉल्ड वर्किंग कॅपिटल, त्याला वर्किंग कॅपिटल म्हणतात. सो करंट रेशोजलाच काय म्हणतात, वर्किंग कॅपिटल रेशो. सो इट दिस करंट रेशो इट इंडिकेट दी शॉर्ट टर्म लिक्विडिटी ऑफ अ फर्म. आता फिक्स कॅपिटल असतं आणि वर्किंग कॅपिटल असतं. वर्किंग कॅपिटल म्हणजे डे टू डे ॲक्टिव्हिटीजवरती होणारा खर्च, म्हणजे वर्किंग कॅपिटल. आणि फिक्स कॅपिटल म्हणजे काय, की जो पैसा लाँग टर्म असेट्ससाठी स्पेंड केला जातो त्याला फिक्स कॅपिटल असं म्हणतात. सो इन दॅट नेम ओनली इन दी देर आर डिफरंट फॉर्म्युलेज आर देअर इन दी सगळे जे हे रेशो आहेत सगळे, त्या प्रत्येक रेशोमध्ये, प्रत्येक त्याच्या सबटाईप्समध्ये काय आहेत, सगळे फॉर्म्युले आहेत. आता रेशो, रेशो म्हटल्यावरती काय असणार, रेशो म्हणजे काय, गुणोत्तर. सो प्रत्येक ह्याच्यामध्ये काय असतात, हे फॉर्म्युले, प्रत्येक रेशोमध्ये जे काही फॉर्म्युले आहेत दॅट यू हॅव टू केप्ट इन दी माइंड. सो करंट रेशो, सो नेम ओनली इंडिकेट्स दॅट
इज करंट रेशो इज इक्वल टू करंट असेट्स डिवाइडेड बाय करंट लायबिलिटीज. ओके, करंट असेट्स ज्या काही असतील. सो आता करंट असेट्स काय असतात, सी नाऊ, करंट असेट्स जनरली काय असतात, इथे बघा ह्या साईडला असेट्सच्या कॉलममध्ये कॅश अँड बँक बॅलन्स, देन स्टोअर्स आहे तुमचं, लोन्स जे काही आहेत अँड लोन्स विच इज रिकवरेबल विद इन 12 मंथ्स, ते करंट असेट्स असतात हे सगळं. देन तुमचं रोजचं, आता तुमच्याकडे स्टॉक आहे, समजा मेडिकल आहे, मेडिकलमध्ये जो सगळा स्टॉक आहे तो पण करंट असेट आहे, कारण तो तुम्हाला काय करणार आहे की शॉर्ट टर्ममध्ये मीन्स ती मेडिसिन्स विकून तुम्हाला त्याचे पैसे मिळणार आहेत. आणि समजा तू जर तुम्ही एखाद्या बँकेचं लोन वगैरे जर काही केलेलं असेल तर तुम्ही ते लोन भरण्यासाठी ते पैसे वापरणार, म्हणजे कशासाठी, मीन्स दॅट ज्यात प्रॉफिट यू विल गेन दॅट विल यू यूज इट फॉर दी फुलफिलिंग ऑर टू फॉर पेईंग युअर करंट लायबिलिटीज. सो करंट लायबिलिटीज म्हणजे काय असतील, बिल्स आहेत तुमची, बँकचं वर्किंग कॅपिटल सी सी वगैरे जे काही असेल ते, शॉर्ट ड्युरेशनची लोन्स आहेत, एक्सपेन्सेस विच आर पेएबल्स मीन्स जे तुम्हाला दुसऱ्यांना पे करायचे आहेत, दॅट ते काय आहेत तर करंट लायबिलिटीज आहेत आणि ह्या करंट असेट्स आहेत. सो दिस फॉर्म्युला ह्याचं काय आहे, ह्याचा करंट रेशोचा, करंट असेट्स डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. सो जनरली करंट रेशो ऑफ 2 इज कन्सिडर्ड सॅटिस्फॅक्टरली. सो करंट रेशो ऑफ 2 मीन्स वॉट, एव्हरी 1 रुपी ऑफ करंट लायबिलिटीज 2 रुपीज ऑफ करंट असेट्स आर अवेलेबल टू पे दे. म्हणजे 1 रुपये एखादा कुठल्याही ह्याचा, 1 रुपयाची जर लायबिलिटी असेल तर 2 रुपये असेट्सचे अवेलेबल असतात पे करण्यासाठी, मीन्स 1 रुपया आपल्याकडे राहतो, 1 रुपया आपला जातो, असं जनरली असतं करंट रेशोमध्ये. सो दिस करंट रेशो इनेबल्स अ फर्म टू मीट सी शॉर्ट टर्म ऑब्लिगेशन्स अँड इट इन्शुअर्स अ स्मूथ ऑपरेशन ऑफ अ बिझनेस. बिझनेस यू कॅन रन इट स्मूथली बाय दिस करंट रेशो. सो हे काय आहे, करंट रेशो मीन्स इट नेम ओनली इट्स इंडिकेट करंट असेट्स डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. मीन्स डोंट मिस मॅच दॅट सिक्वेन्स. ओके, मीन्स सपोज आता हा सिक्वेन्स काय आहे, करंट असेट्स डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज आहेत. सो जर कोणी एखादा सिक्वेन्स चुकवला, वरती करंट लायबिलिटीज गेलं, खाली करंट असेट आलं, तर तो काय होणार आहे, चुकणार आहे. सपोज फॉर एक्झाम्पल, इफ यू आर गोईंग इन एनी रेस्टॉरंट अँड इफ यू ऑर्डर एनी डिश, ओके, सो इफ यू ऑर्डर पालक पनीर, ओके, बट देअर इज ऑन एव्हरी रेस्टॉरंट, वेअर एव्हर यू गो दॅट रेस्टॉरंट, एव्हरीथिंग there is name on that menu card, it will observe to you that it's palak paneer. ओके, देअर नेव्हर रिटर्न पनीर पालक, इट्स पनीर पालक हे कधी लिहिलेलं नसतं. ओके, मीन्स यू डोंट दॅट मेक मिसअंडरस्टँडिंग ऑर डोंट मेक मिसमॅच इन बिटवीन दीज रेशोज. मीन्स करंट असेट्सवरती आहे, करंट लायबिलिटीज खाली आहे. सपोज इफ यू गो ऑन द यूट्यूब अँड इफ यू टाईप द रेसिपी ऑफ पनीर पालक, ओके, दॅट जे काही सिक्वेन्सेस येतील दॅट ते कसे येतील, पालक पनीरच येतं. ओके, दॅट पनीर पालक नेव्हर कम. सो लाईक दॅट यू डोंट दॅट मिसमॅच सिक्वेन्स हियर. दिस इज करंट रेशो. देन नेक्स्ट इज, दीज आर दी करंट लायबिलिटीज अँड करंट असेट्स. दिस इज फॉर युअर अंडरस्टँडिंग ओनली. देन नेक्स्ट इज द क्विक रेशो. क्विक रेशोजलाच काय म्हणतात, तर ॲसिड टेस्ट रेशो असं म्हणतात. सो ॲसिड टेस्ट इट इज जनरली यूज इन द केमिस्ट्री फॉर दीज टू डिटरमाइनिंग द ॲसिड, हाऊ हार्श दॅट ॲसिड इट इज ऑर नॉट. सो क्विकचा मिनिंग, लाईक जो क्विकचा मिनिंग आहे, क्विक म्हणजे काय, अर्जंट, तात्काळ, तो हा क्विकचा मिनिंग आहे. सो क्विक म्हणजे काय, की असे जे काही तुमच्या असेट्स असतील, तुमच्याकडे आता काय आहे, स्टॉक आहे एखादा, समजा तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल आत्ता रेमडेसिवीर इंजेक्शन तुमच्याकडे अवेलेबल आहे, इट्स सपोज कॉस्ट इज 5000 ऑर 4000, ओके, वॉट एवर दॅट इज. सो ते राईट नाऊ इट इज अवेलेबल फॉर यू अँड इफ यू सोल्ड दॅट, ओके, इफ सोल्ड यू सोल्ड सपोज 4-5 इंजेक्शन्स ऑफ दॅट रेमडेसिवीर, ओके, 4-5 इंजेक्शन तुम्ही काय केली, रेमडेसिवीरची विकली, एक 4000 एक इंजेक्शन. सो ॲट अ टाईम जेव्हा तुम्ही काय विकता,
पांच इंजेक्शन्स विकता तेव्हा तुम्हाला 20,000 रुपीज मिळतात. सो मग आता तुमच्या काय असतील करंट लायबिलिटीज ज्या काही असतील तुमच्या. सपोज आता लोन तुम्हाला काय करायचं आहे लगेच पे करायचं आहे किंवा ओव्हरड्राफ्ट तुम्ही काढला होता तर तुम्हाला तो लगेच द्यायचा आहे. सो हे ह्याच्यासाठी क्विक रेशो वापरतात. म्हणजेच काय की इट इज यूज टू मेजर दॅट कॅपॅसिटी ऑफ दी फर्म टू कन्व्हर्ट इट्स करंट असेट्स क्विकली इन टू कॅश. मीन्स करंट असेट ज्या काही आहेत त्या क्विकली कशामध्ये कन्व्हर्ट करता येतील कॅशमध्ये. वाय क्विकली मेंटेन? बिकॉज टू फुलफिल ऑर टू मीट इट्स करंट लायबिलिटीज. म्हणजे लोन जे काही आहे हे लोन भागवण्यासाठी ह्या करंट हे काय केल्या जातील तुमच्या करंट असेट्स आहेत ह्या युटिलाइज केल्या जातील. सो इट्स क्विक रेशोचा फॉर्म्युला आहे. क्विक रेशो इज क्विक असेट्स डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. हा काय आहे क्विक रेशोचा फॉर्म्युला आहे. बिकॉज सी दिस क्विक असेट्स मीन्स काय करंट असेट्स विच कॅन बी कन्व्हर्टेड इन टू कॅश इमिडिएटली. मीन्स सपोज लगेचच्या लगेच तात्काळ जर तुमची काय झाली रेमडेसिवीर अवेलेबल आहे लगेच ती विकली गेली लगेचच्या लगेच तिथल्या तिथे तुम्हाला 20,000 मिळाले किंवा जास्त विकले गेले तर काय करू शकता तुम्ही तुमचं काय जे लोन असेल ओव्हरड्राफ्ट तुम्ही काढलेलं असेल कॅश क्रेडिट असेल तिथे मनी तुम्ही लगेच काय करू शकता तर पे करू शकता. दॅट इज इमिडिएटली ऑर इट इज डन ऑन दी शॉर्ट नोट विदाउट डिक्रीज इन द व्हॅल्यू. मीन्स जास्त व्याज अजून वाढत जाऊ नये किंवा काही फाईन बसू नये त्याचा तुम्हाला फायदा होत असतो. सो क्विक असेट्स इन्क्लूड दी कॅश अँड बँक बॅलन्सेस देन स्टॉक इज देअर देन सिक्युरिटीज. म्हणजे काय तुमचा बँक बॅलन्स किती आहे किंवा तुमच्याकडे कॅश किती अवेलेबल आहे. सिक्युरिटीज म्हणजे जसं काही तुम्ही बँकेमध्ये काही FD वगैरे असेल LIC असेल ते. देन डेटर्स. डेटर्स म्हणजे जे कोणी तुम्हाला उधारी देणारे असतील ते. समजा त्यांनी उधारी जर तुम्ही सांगितलं त्यांना कन्व्हिन्स केलं उधारी लगेच आणून दिली त्यांनी. सो ते डेटर्स जे काही असतील ते सुद्धा कशामध्ये येतात क्विक असेट्समध्ये येतात. सी दिस टाईप ऑफ स्मॉल क्वेश्चन्स आर देअर आर मीन्स स्मॉल दॅट इज कन्सेप्ट्स आर देअर अँड दीज क्विक असेट्स इन्क्लूड कॅश अँड बँक बॅलन्सेस देन सिक्युरिटीज आर ऑल्सो देअर डेटर्स आर ऑल्सो कमिंग इन दीज क्विक रेशो. सी दीज थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम युअर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. सो कीप इन माइंड अँड लिसन ऑल दी लेक्चर्स व्हेरी केअरफुली. सो इट्स क्विक रेशो इज मोर युजफुल दॅन दी करंट रेशो बिकॉज इट प्रोव्हाइड्स मोर रिग्रेस टेस्ट ऑफ दी फर्म्स लिक्विडिटी. सो जनरली क्विक रेशो 1 इज कन्सिडर्ड अँड करंट रेशो वी हॅड सीन जनरली इट इज 2 इज कन्सिडर्ड. करंट रेशो जनरली 2 कन्सिडर केला जातो बट क्विक रेशो जनरली 1 इज कन्सिडर्ड. जनरली 1 कन्सिडर केला जातो क्विक रेशो जो काही आहे तो. देन दिस इज द क्विक रेशो. देन आफ्टर दॅट ओके हा ए पॉइंट होता. एमध्ये काय आहे लिक्विडिटी रेशोज. सो लिक्विडिटीज रेशो म्हणजे लिक्विडिटीज म्हणजे काय असतात तर जे काही कॅश आहे खेळतं भांडवल जे काही आहे त्याला लिक्विडिटी असं म्हटलं जातं. मीन्स असा पैसा विच इज इक्विव्हॅलंट टू कॅश. सो कॅश इज अ फुल लिक्विड. म्हणजे मार्केटमध्ये कॅशची काय पोझिशन आहे मोर इट्स मोर इम्पॉर्टंट फ्रॉम दी ॲनालिसिस पॉईंट ऑफ व्ह्यू. सो देर आर टू टाईप्स ऑफ दिस लिक्विडिटी रेशोज. सब टाईप्स कोणते आहेत करंट रेशो आहे आणि क्विक रेशो आहे. देन आफ्टर दॅट नेक्स्ट इज द बी टाईप. इट्स नेक्स्ट टाईप आहे इट्स अ सॉल्वन्सी रेशो. ओके सो सॉल्वन्सी रेशो म्हणजे काय. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ लिव्हरेज रेशो. सो आता मेन लिव्हरेजचा मीनिंग काय होतो. लिव्हरेज हा पर्टिक्युलर वर्ड आहे त्याचा मीनिंग आहे की कोणत्याही गोष्टीला जोरात धक्का देणं. ओके त्याचा मीनिंग होतो लिव्हरेज असा होतो. सो सॉल्वन्सी म्हणजे काय तर लायबिलिटीज ज्या काही असतील सो ते जेव्हा मॅच्युअर होतील फॉर पेमेंटसाठी. म्हणजे काय तर आता तुम्हाला सांगितलेलं आहे की आता शॉर्ट टर्मचं तुम्ही लोन घेतलेलं आहे. सो 12 महिन्याच्या आत विदिन 12 मंथ्स तुम्हाला रिपे करायची आहे ती अमाऊंट. सो लायबिलिटीज ज्या काय आहेत की ज्या मॅच्युअर होतील तुम्हाला त्याचं परत रिपेमेंट करायचं आहे. सो कमी सोर्समध्ये लिसन कमी सोर्समध्ये मॅक्झिमम प्रॉफिट अचीव करणं दॅट इज द सॉल्वन्सी रेशो. मीन्स इट प्रोव्हाइड्स द इन्फॉर्मेशन ऑफ ओन फंड्स कम्पेअर टू लॉंग टर्म
डेप्ट्स. ओके, लॉन्ग टर्म डेप्ट्स म्हणजे काय? मॅच्युअर्स इन मोर दॅन वन इयर, ज्याला लॉंग म्हणजे काय असते, ड्युरेशनचा टाईम जो काही असतो तो लॉंग असतो, त्याला लॉंग टर्म डेप्ट्स असं म्हणतात. सो सॉल्वन्सी मीन्स इट्स व्हॉट, इट्स द लायबिलिटीज ॲज अँड वेन दे मॅच्युअर फॉर पेमेंट. पेमेंटसाठी ते काय होतील, जेव्हा काय होतील, मॅच्युअर होतील. मीन्स पर्टिक्युलर काय असेल, त्याला पिरियड दिलेला असेल. किंवा काही केसेसमध्ये काय होत असतं, रिन्यू असतं. मीन्स CC अकाउंट जे असतात, कॅश क्रेडिट्स असतात, सो पर्टिक्युलर ती मीन्स वन इयरली त्याचं रिन्युएशन असतं कॅश क्रेडिट अकाउंटचं. सो दीज इंडिकेट दी फायनान्शियल रिस्क टू लॉंग टर्म क्रेडिटर्स. लॉंग टर्म क्रेडिटर्ससाठी हे काय असतं, रिस्की असतं. इट मेजर्स द रिलेशनशिप बिटवीन दी ओनर्स फंड्स अँड क्रेडिटर्स फंड्स. देन इफ द ग्रेटर दी प्रपोर्शन ऑफ ओनर्स फंड्स, ओके, हायर इज द सॉल्वन्सी ऑफ दी फर्म. जास्त ग्रेटर काय असेल, प्रपोर्शन ऑफ ओनर्स फंड्स. ओनर्स फंड्सचं प्रपोर्शन जास्त असेल, देन हायर सॉल्वन्सी असते त्या फर्मची. म्हणजे हायर जो काय असतो, तर रेशो असतो त्या फर्मचा. देन सी, इट इज मेजर्ड बाय 2 ratios. इन दॅट फर्स्ट वन इज दी डेप्ट इक्विटी रेशो, दॅट इज DE रेशो. अँड सेकंड वन इज द डेप्ट टू कॅपिटल, ओके, डेप्ट टू टोटल कॅपिटल. हे काय आहेत, त्याचे दोन त्याचे सबटाईप्स आहेत सॉल्वन्सी रेशोजचे. एक आहे तो डेप्ट इक्विटी रेशो आणि दुसरा आहे तो डेप्ट टू टोटल कॅपिटल. सो इन दॅट फर्स्ट वन जो काही आहे तो काय आहे, डेप्ट इक्विटी रेशो आहे. मीन्स डेप्ट इक्विटी रेशो म्हणजे काय, डेप्ट इज दी हाऊ मच डेप्ट कंपनी इज युझिंग टू फायनान्स इट्स असेट. म्हणजे काय, तर कंपनी किती डेप्ट वापरते, किती पैसा वापरते, की जे असेट्स आहेत हे फुलफिल करण्यासाठी, जी काही उधारी येते ती किती वापरते त्याच्या असेट्सला फायनान्स करण्यासाठी. रिलेटेड टू व्हॅल्यू ऑफ शेअर होल्डर्स इक्विटी, मीन्स किती उधारी कंपनी यूज करते असेट्सला फायनान्स करायला, विथ रिलेटिव टू शेअर होल्डर्स इक्विटी वापरून किती हे करते, त्यालाच डेप्ट टू इक्विटी रेशोमध्ये येतं ते, की किती उधारी कंपनी यूज करते असेट्सला फायनान्स करण्यासाठी. विथ रिलेटिव टू शेअर होल्डर्स इक्विटी जी काही आहे, ही शेअर होल्डर्स इक्विटी वापरून, शेअर होल्डर्स इक्विटी यूज करून. सो ते मेजर काय करतं, रिलेशनशिप बिटवीन ओनर्स फंड्स अँड क्रेडिटर फंड्स. सो डेप्ट इक्विटी रेशो इट इज यूज टू मेजर रिलेटिव क्लेम्स ऑफ क्रेडिटर्स अँड ओनर्स. ओके, रिलेटिव टू मेजर, फॉर मेजरिंग द रिलेटिव क्लेम्स क्रेडिटर्स आणि ओनर्स जे कोणी आहेत त्या फर्मचे, म्हणजे ते ओनर जे कोणी असतील, मालक जे कोणी असतील, आणि त्यांनी क्रेडिटर्स मीन्स त्याला जो कोणी पैसा दिलेला आहे, सो त्यांचा क्लेम मेजर करण्यासाठी ह्या रेशो वापरला जातो. सो ह्याचा फॉर्म्युला काय आहे, डेप्ट इक्विटी रेशोचा, इट इज लॉंग टर्म डेप्ट डिवायडेड बाय शेअर होल्डर्स इक्विटी. सो लॉन्ग टर्म डेप्ट म्हणजे काय, डेप्ट विच इज मॅच्युअर्स इन मोर दॅन वन इयर, त्याला लॉन्ग टर्म डेप्ट असं म्हणतात. अँड शेअर होल्डर इक्विटी, ओके, सो शेअर होल्डर इक्विटी म्हणजे काय, इट्स अ शेअर होल्डर्स फंड. म्हणजे इक्विटी त्याचा फॉर्म्युला आहे शेअर होल्डर इक्विटीचा, दॅट इज इक्विटी शेअर कॅपिटल प्लस प्रेफरन्स शेअर कॅपिटल. शेअर होल्डर्स इक्विटी आहे, सो शेअर होल्डर इक्विटीचा फॉर्म्युला येतो, दॅट इज तो फॉर्म्युला काय असतो, इक्विटी शेअर कॅपिटल प्लस सरप्लस प्लस प्रेफरन्स शेअर कॅपिटल. सो इक्विटी शेअर कॅपिटल म्हणजेच त्याला काय बोलतात, तर शेअर होल्डर्स इक्विटी असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. सो दॅट इज सरप्लस म्हणजे अमाऊंट ऑफ असेट, असेटची अमाऊंट म्हणजे सरप्लस. इक्विटी शेअर कॅपिटल, द कॅपिटल ऑफ अ कंपनी विच इज रेज बाय ऑफरिंग दी शेअर्स. कॅपिटल जे काही आहे कंपनीचं, इक्विटी शेअर कॅपिटल म्हणजे काय, द कॅपिटल ऑफ अ कंपनी विच इज रेज बाय ऑफरिंग द शेअर्स, इट इज कॉल्ड ॲज इक्विटी शेअर
कॅपिटल, त्याला इक्विटी शेअर कॅपिटल असं म्हटलं जातं. आणि सरप्लस म्हणजे अमाऊंट असते असेटची. आणि प्रेफरन्स शेअर कॅपिटल आहे. सो प्रेफरन्स शेअर कॅपिटल कंपनी काय करते, नॉर्मल शेअर, कॉमन शेअर इश्यू करते. तसंच काही शेअर होल्डर्स असतात म्हणजे काही इन्व्हेस्टर्स असतात, त्यांना कंपनी प्रेफरन्स शेअर देते. आणि ते जे कोणी घेतात शेअर्स, इन्व्हेस्टर्स जे कोणी ते शेअर्स घेतात, त्यांना प्रेफरन्स शेअर होल्डर्स असं म्हटलं जातं. अँड इज कॉमन शेअर होल्डर्स दे आर हॅविंग दी वोटिंग राईट्स इन दी डिसिजन्स ऑफ दी कंपनी. अँड दीज प्रेफरन्स शेअर होल्डर्स दे आर नॉट हॅविंग दी एनी वोटिंग राईट्स इन दी डिसिजन ऑफ अ कंपनी. कंपनीच्या कोणत्याही डिसिजन्समध्ये त्यांना वोटिंग राईट्स आहेत, हे वोटिंग राईट्स नसतात. सो ते काय आहे तर प्रेफरन्स शेअर कॅपिटल असं आहे. सो दिस डेप्ट इक्विटी रेशो इज इम्पॉर्टंट टूल ऑफ दिस फायनान्शियल ॲनालिसिस फॉर इव्हॅल्युएटिंग दी फायनान्शियल स्ट्रक्चर ऑफ अ कंपनी. सो हाय डेप्ट इक्विटी रेशो जर काही असेल, त्याचं म्हणजे काय असतं, शेअर होल्डर स्टेक इन द कंपनी इज लो. आणि लो डेप्ट इक्विटी रेशो असेल तर इंडिकेट्स द हायर स्टेक फॉर दी शेअर होल्डर्स. अँड दिज अप्रोप्रिएट डेप्ट इक्विटी रेशो इट डिपेंड्स ऑन दी कंपनीज अर्निंग कॅपॅसिटी. कंपनीच्या अर्निंग कॅपॅसिटीवरती हे डेप्ट इक्विटी रेशो जो काही आहे हा डिपेंड असतो. सो त्याचा फॉर्म्युला काय, डेप्ट इक्विटी रेशोचा, लाँग टर्म डेप्ट डिवायडेड बाय शेअर होल्डर्स इक्विटी. लाँग टर्म डेप्ट इट्स मॅच्युअर्स इन मोअर दॅन वन इयर. देन शेअर होल्डर इक्विटी इज अ इक्विटी शेअर कॅपिटल प्लस सरप्लस प्लस प्रेफरन्स शेअर कॅपिटल. सो सरप्लस म्हणजे अमाऊंट ऑफ दी असेट. देन इक्विटी शेअर कॅपिटल इज द कॅपिटल ऑफ अ कंपनी विच इज रेज्ड बाय ऑफरिंग दी शेअर. इट इज कॉल्ड इक्विटी शेअर कॅपिटल. देन प्रेफरन्स शेअर कॅपिटल म्हणजे कंपनी जी काही आहे, कॉमन शेअर होल्डर्स असतात, नॉर्मल शेअर इशू करते, तसं प्रेफरन्स शेअरसुद्धा इशू करत असते, काही इन्व्हेस्टर्स असतात त्यांना. सो दिस इज दी डेप्ट इक्विटी रेशो. हा डेप्ट इक्विटी रेशो आहे. फॉर्म्युलाज आर व्हेरी इम्पॉर्टंट, यू हॅव टू कीप इन माइंड दिस फॉर्म्युला. देन नेक्स्ट आहे ते डेप्ट टू टोटल कॅपिटल. सो आता डेप्ट टू कॅपिटल म्हणजे काय, तर हे शो काय करतात, दॅट इज दी इंटर रिलेशनशिप बिटवीन दी लाँग टर्म डेप्ट अँड कॅपिटल ऑफ अ फर्म. म्हणजे त्या कॅपिटल, बिझनेसमनने किती कॅपिटल स्वतःकडचं युटिलाइज केलेलं आहे आणि त्याच्या लाँग टर्म डेट काय आहेत. म्हणजे सपोज आता समजा मी मेडिकल टाकलं आहे, मेडिकल टाकण्यासाठी मी कॅपिटल म्हणजे किती पैसा उभारलेला आहे, आता स्वतःकडचा टोटल पैसा किती उभारलेला आहे, समजा 20 लाख रुपये पैसा उभारलेला आहे. आणि लाँग टर्म डेप्ट, माझं एक लाँग टर्म डेप्ट आहे ते कितीचं आहे, 10 लाखाचं आहे. सो त्याचा रेशो जो काही आहे, हा रेशो ह्याच्यामध्ये फाइंड आउट केला जातो. हे काय आहे, डेप्ट टू टोटल कॅपिटल, त्यालाच काय म्हणतात तर डेप्ट टू टोटल कॅपिटल असं म्हटलं जातं. सो परमनंट कॅपिटल, परमनंट कॅपिटल म्हणजे काय, ते कसं काढलं जातं, परमनंट कॅपिटल जे काही असेल ते शेअर होल्डर इक्विटी प्लस लाँग टर्म डेप्ट. परमनंट कॅपिटल इज इक्वल टू शेअर होल्डर इक्विटी, शेअर होल्डर इक्विटी प्लस लाँग टर्म डेप्ट. असं करून परमनंट कॅपिटल जे काही आहे, हे परमनंट कॅपिटल काढलं जातं. इट इज डेप्ट टू टोटल कॅपिटल, म्हणजे इट्स अ लाँग टर्म डेप्ट डिवायडेड बाय परमनंट कॅपिटल. सो परमनंट कॅपिटल कसं काढलं जातं, शेअर होल्डर इक्विटी प्लस लाँग टर्म डेप्ट ह्या फॉर्म्युलाने काढलं जातं, डेप्ट टू टोटल कॅपिटल. ओके, सो दिस इज, हा काय आहे, सॉल्वन्सी रेशो आहे. इट इज डिवायडेड इनटू फर्दर टू टाईप्स, डेप्ट इक्विटी रेशो, दॅट इज डी बाय ई रेशो, अँड डेप्ट टू टोटल कॅपिटल. इट इज ऑल्सो नोन ॲज लिव्हरेज रेशोज. सो इट प्रोवाइड्स इन्फॉर्मेशन ऑफ ओन फंड्स कम्पेअर टू लाँग टर्म डेप्ट्स. मीन्स कमी सोर्समध्ये मॅक्झिमम प्रॉफिट कसा अचीव केला जाईल हे ह्याच्यामध्ये बघितलं जातं, सॉल्वन्सी रेशोजमध्ये. अँड इट मेजर्स रिलेशनशिप बिटवीन दी ओनर्स फंड्स आणि क्रेडिटर्स फंड्स. अँड इट इंडिकेट्स दी फायनान्शियल रिस्क टू लाँग टर्म क्रेडिटर्स. रिस्क कोणासाठी असते, की जे लाँग टर्म क्रेडिटर्स आहेत, सो त्यांच्यासाठी इट्स अ रिस्की सॉल्वन्सी रेशो. ओके, सो दिस इज दी सॉल्वन्सी रेशो. दीज आर दी टू टाईप्स.
अँड फर्स्ट वी हॅड सीन दॅट इज लिक्विडिटी रेशो. लिक्विडिटी रेशो इन दॅट टू टाईप्स, दॅट इज करंट रेशो अँड क्विक रेशोज. ओके, दॅट वी हॅड सीन इन दिस क्लास. सो करंट रेशो म्हणजे काय, इट त्यालाच काय बोलतात, वर्किंग कॅपिटल रेशो असं म्हणतात. आणि इट इज मोस्टली यूज अँड मीन्स वाईडली यूज ऑफ ऑल ॲनालिटिकल डिवायसेस. इट्स बेस्ड ऑन अ बॅलन्स शीट. सो करंट रेशो इज इक्वल टू करंट असेट्स डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. देन क्विक रेशो, इट इज ॲसिड टेस्ट रेशो अँड इट इज यूज टू मेजरिंग द ॲबिलिटी ऑफ द फर्म टू कन्वर्ट इट्स करंट असेट्स क्विकली इन टू द कॅश फॉर मीटिंग इट्स करंट लायबिलिटीज. त्याला काय बोलतात, क्विक रेशो असं म्हणतात. म्हणजे काय की तुमच्याकडे आत्ता करंट असेट काय आहेत की ज्या तुम्ही इझिली कॅशमध्ये कन्वर्ट करू शकता आणि जेणेकरून त्या इझिली कॅशमध्ये कन्वर्ट करून जे काही उधारी असेल, सॉरी तुमची उधारी दुसऱ्यांना देणारी असाल तुम्ही, किंवा लोन जे काही बँकेमध्ये असेल तुम्ही, तर तुम्ही त्याला म्हणजे पे करू शकता, लोन भरण्यासाठी ते पैसे वापरू शकता. ते क्विक रेशोमध्ये येतं. ओके, सो दिस इज अबाउट दी लिक्विडिटी रेशो अँड सॉल्वन्सी रेशोज. सो इन दी नेक्स्ट क्लास वी विल सी रिमेनिंग पार्ट्स, दॅट इज ॲक्टिव्हिटी रेशो, प्रोफिटॅबिलिटी रेशोज. ओके, सो नाऊ वी विल स्टॉप ओवर हियर. सो इफ यू हॅव एनी डिफिकल्टी इन टुडेज लेक्चर, देन यू कॅन आस्क मी एनी टाईम. देन लिसन दिस टुडेज लेक्चर अगेन अँड अगेन. सी दिस टफ, व्हेरी टफ कन्सेप्ट्स आर देअर. सो लिसन इट 3 to 4 times, ॲटलीस्ट 3 to 4 times लिसन इट अँड यू विल बी क्लिअर अबाउट दिस सब्जेक्ट. ओके, थँक्यू, हॅपी लर्निंग, स्टे सेफ.